मंगळवेढा संतांची भूमी। आता जैव विविधतेमध्ये सुद्धा मंगळवेढा समृद्ध होत आहे। पाल, साप, सरडे हे तसे दुर्लक्षितच, त्यांच्या अभ्यासकांनाही प्रतिष्ठा मिळत नाही। तथापि काही गेल्या वर्षापासून रंगीत गळ्याच्या सरड्याला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे। हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत याचा वावर असला तरी महाराष्ट्रातही त्याचा अधिवास आहे। मात्र खूप भ्रमंती केल्याशिवाय हा सरडा टिपता येत नाही। मंगळवेढ्यामध्ये हा सरडा सापडतो का? यासाठी गेली 1.5 वर्ष माझी भटकंती सुरू होती। त्याला आता यश आलंय आणि मंगळवेढ्यातही हा फॅन थ्रोटेड लिझर्ड, ज्याला आपण रंगीला म्हणतो, तो सापडलाय हे आता सिद्ध झालं। तर या सरड्याला फॅन थ्रोटेड अथवा रंगीत गळ्याचा हे विशेषण लागण्याचे कारण म्हणजे नर सरड्याचा गळा आणि त्या गळ्याचा रंग। नर आणि मादी सारखेच दिसत असले तरी विणीच्या काळात म्हणजेच एप्रिल मेच्या दरम्यान नराच्या गळ्याला सुंदर आकर्षक रंगाची छोटीशी पिशवी दिसू लागते। गवताळ माळराने हाच या सरड्याचा अधिवास। मंगळवेढ्यातील काळी माती व गवताळ माळ रानावर हा सरडा आपणास पाहावयास मिळतो। हा सरडा तसा दुर्मिळच, तसं पाहिलं तर घरातील पालीपेक्षाही आकाराने लहान असलेला हा सरडा सहजासहजी नजरेस पडत नाही। यासाठी शोधक व तीक्ष्ण नजर लागते, कारण हे सरडे आपल्या परिसराशी एकरूप होतात। मातकट, तपकिरी रंगाची पाट आणि पाटीच्या मध्यावर चौकोनी आकाराचे काळसर ठिपके, तर पोटाचा भाग हा फिक्कट पिवळसर रंगाचा असून बारीक निमुळती शेपटी बरीच लांब असते। पाटीवरील खवले अधिक टोकदार असल्याने त्याचा उपयोग स्वसंरक्षणासाठी केला जातो। पुढील पायापेक्षा मागील पाय जास्त लांब आणि मजबूत असल्याने अनेक वेळेस हा सरडा मागच्या दोन पायांवर उभा राहून परिसराची टहलणी करताना दिसतो। तसंच हा सरडा पळतानाही दोन पायावर पळतो। सरड्याच्या गळ्याची पिशवी अथवा फॅन ही चमकदार मोरपंखी निळा किंवा चिंतामणी, काळा व लाल केशरी अशा तीन रंगांमध्ये दिसून येते। अशी आकर्षक पिशवी मादीत नसते। विणीच्या काळात नर सरडा सकाळच्या वेळेस आपल्या लपण्याच्या जागेतून बाहेर येऊन उंच ठिकाणी जाऊन गळ्याची आकर्षक पिशवी फुगवून स्वतःचे अस्तित्व इतर जोडीदारांना दाखवून देतो आणि हे करीत असताना तो मादी जवळपास आहे का याचाही अंदाज घेतो। मादी जवळ असल्यास हा गळ्याचा आकर्षक पंखा जोर जोरात लहान मोठा फुगवून मादीला स्वतःकडे आकर्षित करतो। त्याच्या या सगळ्या मुद्रा टिपायच्या म्हणजे एक तपश्चर्याच आहे आणि ही तपश्चर्या करायला प्रत्येक छायाचित्रकाराला आवडते। मिलनाच्या काळात नर स्वतःचा इलाका स्थापित करण्यासाठी गळ्याची रंगीत आकर्षक पिशवी फुगवून इतर प्रतिस्पर्धी नरांना आपल्या परिसरातून जाण्याची सूचना देतात। मादीला आकर्षित करण्यासाठी ते लहान झुडपावर जाऊन या रंगीत पिशवीचे प्रदर्शन करतात। आता हा रंगीत रुबाबदार सरडा मंगळवेढ्यातही
दीड एक वर्षाच्या शोधानंतर सापडला आहे. मित्रांनो, याच्या संवर्धनाची जबाबदारी ही आपलीच आहे. उजाड मळराने, डोंगर, गवताळ कुरण हे विविध जीवांचे अधिवास असतात. त्यांचा हा अधिवास आपण नक्कीच जपला पाहिजे आणि आपण तो जपाल अशी मी आशा करतो. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक व कमेंट नक्की करा, कारण नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळेच प्रोत्साहन मिळते. धन्यवाद.